निजामशाही त्या किल्ल्यामध्ये होती। मात्र निजामशहाकडून 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नदुर्ग हा किल्ला स्वराज्यामध्ये जोडून घेतला। अत्यंत महत्वाचा किल्ला आहे रत्नदुर्ग। आणि रत्नदुर्ग फायटर्सची मॅच लोहगड सुपर जायंट्स या संघाविरुद्ध त्या ठिकाणी होते। डाव्या हाताने उजव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू यावेळेस थ्रो तर केलेला आहे मात्र खराब थ्रो। अधिकचा धावा इथे प्राप्त होऊ शकतात 2 आणि धाव फलक पुढे पोहोचणार आहे 54 धावा। षटक क्रमांक 4 मैदानामध्ये संपलेला आहे। अश्विन कुंभकर गोलंदाजी मार्क वरती आय थिंक मला वाटतं या अगोदरचं षटक आशिष कोहकरने टाकलेलं असावं। तर 12th बँडला विनंती आहे दोन्ही टाकतोय तर त्यावेळेस कुणीही त्याचं करेक्शन केलेलं नाहीये आणि आता गोलंदाज येतो त्याचं नाव अश्विन कुंभकर आम्हाला सांगितलं जातंय। तर कृपया काळजी घ्या 12th बँडनं आशिष कोहकरनं पहिलं षटक आणि तिसरं षटक टाकलेलं आहे। आता अश्विन कुंभकर गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे। दुसरं षटक टाकण्यासाठी खरं तर ऑप्शनल गोलंदाजांचा वापर केला आणि ती स्ट्रॅटेजी होती संघनायक लोहगड सुपर जायंट्सचा। अश्विन कुंभकर खरं तर त्यांच्या संघातला एक आघाडीचा गोलंदाज आहे त्याला मात्र थेट 4th षटकासाठी गोलंदाजीला अश्विन कुंभकर दुसरं षटक आहे। विशेष म्हणजे पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा अश्विन कुंभकरचे आलेले आहेत। यानंतरचं अजून एक षटक अश्विन कुंभकरकडून आपण बघणार आहोत आणि धावफलकावरती 57 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। अश्विन कुंभकर गोलंदाजी मार्कवरती धावफलकावरती असतील धावा 57। या षटकामध्ये धावा रोखलेल्या आहेत। ज्यावेळेस अश्विन गोलंदाजीला येतो त्यावेळेस धावा अडवले जातात आणि अश्विन दुसरा पर्यायी गोलंदाज पुढे आला की त्याच्यावरती मात्र हल्ला चढवला जातो। स्ट्रॅटेजी स्पष्ट आहे की जो आघाडीचा गोलंदाज आहे त्याच्यावरती हल्ला करायचा नाही आणि इतर गोलंदाजांवरती मात्र मोठा हल्ला चढवायचा। इथे अश्विन कुंभकरला मिळतं यश फलंदाज होईल बाद धक्का क्रमांक 2 बाळा क्षीरसागर बाद सलामीचे दोन्ही फलंदाज याच षटकामध्ये बाद। मैदानामध्ये दाखल होणारे आपण चर्चा करत होतो खरं तर मॅचची। 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना 57 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अश्विन कुंभकरनं अत्यंत प्रभावी गोलंदाजी केली या षटकामध्ये या स्पर्धेमध्ये। एक गोष्ट आहे आपण बघितलंय की इतर गोलंदाजांवरती जो हल्ला चढवलाय जो अटॅक केलेला आहे फलंदाजांनी अर्थात रत्नदुर्ग फायटर्सच्या खेळाडूंनी मात्र आशिष कुंभकर समोर खेळताना यांनी फलंदाजांनी डिफेन्सिव्ह अप्रोच ठेवलेला आहे। या गोष्टी खरं तर आपण अनेक वेळा बघतो की एखाद्या संघातला जो स्ट्रायकर गोलंदाज असतो किंवा जो विकेट टेकर असतो त्याच्या अगेन्स्ट बचावात्मक पवित्रा घेतला जातो मात्र इतर गोलंदाजांवरती थोडासा अटॅक केला जातो। ही खरं तर आपण म्हणतो स्ट्रॅटेजी असते तो प्लॅनचा एक भाग असतो त्या संघाच्या पण बचावात्मक स्ट्रॅटेजी असते ही अनेक वेळा ज्यावेळेस सेहवाग बॅटिंगला असतो त्यावेळेस त्यांचा जो मेन स्ट्रायकर असतो त्याच्यावरती हल्ला चढवतो आणि एकदा का त्याच्यावरती हल्ला चढवला की बाकीचे गोलंदाज सुद्धा मग धास्ती घेतात आणि सेहवागचं काम खूप सोपं होतं। अनेक वेळा या स्ट्रॅटेजीविषयी त्यांनी माध्यमांशी बोलताना देखील चर्चा केलेली आहे। विशेषतः आम्ही शोएब अख्तरला खेळताना सचिन तेंडुलकरला सुद्धा क्रीजच्या पुढे येऊन उभं राहून स्टान्स घेतलेला बघितलेला आहे। तर हे असतं की एखादा खेळाडू जर समोरच्या संघातला तगडा गोलंदाज आहे
एक मानसिक दृष्ट्या खच्ची करता येतं समोरच्या टीमला जर तगड्या गोलंदाजावरती अटॅक चढवला तर, आणि त्यासाठी काही अटॅकिंग स्ट्रॅटेजीज आखल्या जातात. इथे मात्र बचावात्मक डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी घेऊन मैदानामध्ये लोहगड सुपर जायंट समोर रत्नगर दुर्ग फायटर्सला आपण बघू शकतो. 5 षटकांचा खेळ संपलेला, 58 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग. फुल टॉस चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय, अडवतोय, एक धाव इथून प्राप्त होणार आहे. खरं तर आज सुरुवातीला अतुल क्षीरसागरनं अत्यंत धमाकेदार सुरुवात करून दिली. 36 धावांचं योगदान त्यानं दिलं, मोठी इनिंग खेळली, 59 धावा धावपलकावरती. PSI राहुल कोकाटे, कैलास कांबळे हे दोन फलंदाज मैदानामध्ये बघू शकतो. असे असंख्य PSI सचिन ढवळे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करतायत. अनेक अधिकारी, प्रशासकीय अधिकारी घडवणारे प्रहार, प्रीमियर लीगचे आयोजक अर्थात सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे संस्थापक सन्माननीय सचिन ढवळे सर, त्यांच्या योगदानाबद्दल निश्चित त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. वा, उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का इथे बसू शकतो रत्नदुर्ग फायटर्सला. PSI राहुल कोकाटे इथे बाद होणार. अशामध्ये चेंडू इथे पुन्हा झेल टिपला जाईल पॉइंटला. चौथा फलंदाज गमावला. शेवटचे षटक डेथ ओव्हर आम्ही म्हणतो, मात्र फलंदाजांसाठी ते डेथ आणणारे षटक आहे. दोन फलंदाज बाद झाले तिथे. नवीन फलंदाज अनुभूले स्वाधीन मैदानामध्ये. स्वाधीनच्या हातात बॅट स्वाधीन करण्यात आलेली आहे आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 62 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओहो, ती दुसरा फलंदाज लागोपाठचा इथे बाद होईल. या षटकातला 29 फलंदाज बाद. 62 शिवनेरी विरुद्ध अजिंक्य तारा दोन्ही संघाचे संघनायक या नाणेफेकीचा कौल होणार आहे. मला वाटतंय बी ग्रुप मधील ही मॅच आहे, शिवनेरी विरुद्ध अजिंक्य तारा. अजिंक्य तारा स्मॅशर्स विरुद्ध शिवनेरी चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी उपस्थित राहा. अत्यंत सुंदर मॅच आपल्या समोर इथे साकारली जाणार आहे. यावर्षीचं एक वैशिष्ट्य आहे, मी सगळ्या टीम्सचे लोगोज बघितलेले आहेत. सगळ्या टीमचे लोगो हे राजमुद्रेमध्येच बनवण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असंख्य भावमुद्रा तुम्हाला त्या राजमुद्रेवरती बघायला मिळतील. रायरेश्वरचा थोडासा वेगळा लोगो आहे,
प्रतीप चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्व वंदिता शाहू सुतो शिव सैस्या मुद्रा भद्रा ये राजते अजिंक्य तारा स्मैशर्स विरुद्ध शिवनेरी रॉयल्स या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल होणार आहे टॉस बॉक्स मध्ये। हेलो हेलो अजिंक्य तारा स्मैशर्स हेलो हेलो अजिंक्य तारा स्मैशर्स संघनायक आणि शिवनेरी रॉयल्स संघनायक चला ताबडतोब इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करायचा आहे आणि विशेष म्हणजे संघनायकांना विनंती आहे की आपला डिसिजन अगोदरच टीमशी डिस्कस करूनच या इकडे आणि लगेच निर्णय कळवा। टॉस जिंकल्यानंतर मग टीमला विचारू नका की काय आपल्याला निर्णय हवा येतो, जी काही चर्चा करायची टॉसला येण्यापूर्वीच टीम मॅनेजमेंटशी आपण चर्चा करून या आणि लगेच निर्णय आपला निश्चित करा। दोन्ही संघाचे संघनायक शिवनेरी रॉयल्स आणि अजिंक्य तारा स्मॅशर्स दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा। नाणेफेकीचा कौल इथे होणार आहे। यस सुदर्शन केदार संघनायक शिवनेरी रॉयल्स आणि अक्षय पोळ संघनायक अजिंक्य तारा स्मॅशर्स। सन्मान्य रोहन रासने सरांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे। कोण कोणाचा कॉल असेल? शिवनेरी रॉयल्स कॉल, टेल इज कॉल आणि इट इज। सुदर्शन केदार शिवनेरी रॉयल्सने टॉस जिंकलेला आहे। सुदर्शन काय निर्णय असेल? सर मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ, कारण की आतापर्यंत आम्ही बघितले विकेट थोडीशी स्लो पण आहे आणि सकाळचं थोडंसं सेशन आहे, त्यामुळे बॉलरला थोडासा फायदा होईल आणि सकाळच्या क्षेत्र ज्यावेळेस सराव केला होता सकाळच्या याच्यामध्ये सेक्शनमध्ये, तर त्यावेळेस बॉलिंगला थोडीशी इफेक्टिव्ह वाटली होती आमची, तर त्या आम्ही आमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू जो स्ट्रॉंग आहे बॉलिंगचा तर आम्ही त्याच्यावरती फोकस करू। निश्चित अगदीच आपण पाहतो की जरी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या अंतर्गत सगळे खेळाडू असेल तरी सुद्धा मला माहिती आहे की चुरस खूप मोठी असते। काय तयारी केलेली या मॅचसाठी टीम्समध्ये, टीमचं वातावरण कसं आहे आणि खास करून कोणता दृष्टिकोन समोर तुमची निवड केलेली आहे? ऍक्च्युअली कसं होतं की स्पर्धा परीक्षा करण्यावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे 30 एप्रिल आमची येणारी संयुक्तपूर्व परीक्षा होती, त्याच्यामुळे आम्ही या स्पर्धेचं नियोजन तब्बल 1 महिना अगोदर केलं, म्हणजे संघ निवडीपासून तर सर्व गोष्टी 1 महिना अगोदरच झाल्या होत्या, त्याच्यामुळे प्रत्येक संघामध्ये 5 प्लेअर होते, संघ हा एकदम चुरशीचा आणि एकदम भक्कम बनला, मग त्याच्यामुळे प्रत्येक संघ खेळ त्याच पद्धतीने आणि त्याच वेगाने त्याच वेशाने खेळतो एकमेकाविरुद्ध आणि आता एक्झाम संपलेली आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी आता आणि फोकस आता फक्त गेम वरती, त्याच्यामुळे प्रत्येक लढत ही प्रत्येक शेवटच्या माझ्या संघाची बांधणी केली आहे आणि सचिन ढवळे सर स्वतः माझ्या संघामध्ये असल्यामुळे मला एक सह्याद्री सारखा माणूस माझ्या पाठीशी उभा आहे, त्याच्यामुळे मी कोणत्याही वादळाला त्यात तोंड द्यायला मी तयार आहे। वा शुभेच्छा असतील। पहिल्यांदा फलंदाजी करायची अक्षय आणि काय टीम मध्ये किती जोश आहे? प्रथमतः तर टॉसच्या वेळीच आमचं थोडं कन्फ्युजन होतं, दोन मतप्रवाह होते बॅटिंग करायचे का बॉलिंग, तर सुदर्शनने टॉस जिंकून आमचं ते एक कमीच केलं एक प्रकारे आणि टीम मांडणीचं बोलाल तर मागच्या वेळी आम्ही सलग 3 लीग मॅच जिंकल्यानंतर नॉकआउटच्या मॅचला मी हरलो ती मॅच आणि एक्सपिरियन्सचा तुटवडा मॅचला ऑप्शनमध्ये आम्ही त्या प्रकारे तयारी केली आहे, ऑप्शन झाले असं वाटतंय मला आमच्या टीमचं, पाहू आता काय होतंय। शुभेच्छा असेल दोन्ही संघांना कारण मॅच मैदानामध्ये सुरू झालेले आहेत। टॉस बॉक्स मधून बातमी येते, प्रहार प्रीमियर लीगचा दुसरा सामना शिवनेरी रॉयल्स विरुद्ध अजिंक्य तारा स्मॅशर्स। शिवनेरी रॉयल्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। तर टॉस बॉक्स मध्ये इतकेच, जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपल्याशी जोडले जात आहेत सन्माननीय गोपी जाधव सर। थँक्यू। यस थँक्यू। तर वेलकम बॅक। 63 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी। अमृत क्षीरसागर पहिल्या ओव्हरमध्ये हा बॉल ऑन साईडला बळवलाय, स्क्वेअर लेगला फिल्डर तिथे पाहायला मिळते, डॉट बॉल येतोय,
रन झाले सध्या स्कोर कार्ड वर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दोन धावा मेडिटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक सध्या आपण पाहतोय. अमृत क्षीरसागर म्हणजेच बार राईट मोठी विकेटने हा बॉल ऑन दी ऑफ होता पॉइंट मध्ये दिशा दिली आहे. विथ द कार्पेटने बॉल जाईल डी पॉइंटला तिथे क्षेत्ररक्षक दाबील त्यावर दोन धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. या दुहेरी दाबीने धाव फलक आता पुढे सरकेल. रन झाली चार. प्रहार प्रीमियर लीग 2023 याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर प्रहार प्रीमियर लीग 2023 प्रत्येक पर्वात नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा. या विस्वीचिट पॉइंटच्या डोक्यावरून खेळा बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाईल डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावेल तिथे त्याबरोबर रन अर्जित केली आहे एक आणि आता दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. सहा धाबा सध्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये. पॉवर प्लेच्या षटकात जिथे दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहू शकता अशा वेळी खूप चांगली बॉलिंग फक्त सहा धावा खर्च करत असताना आपण पाहिले. अमृत क्षीरसागर क्षीरसागरचं पहिलं षटक इथे संपलं आणि एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहिले या खेळाडूला आणि तो खेळाडू इथे पहिलं षटक हाताळत असताना सहा धावा खर्च केलेत. 63 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. आज पहिला दिवस डे वन मध्ये ही स्पर्धा अष्टपैलू शिंदे हायस्कूल ग्राउंड पुणे मधून आपण दाखल झालोय. टेनिस क्रिकेट .in द्वारा ही स्पर्धा लाईव्ह देखील तुम्ही पाहू शकाल. सध्या रन झाली स्कोर कार्ड वर 6. सेकंड ओव्हर साठी गोलंदाजी मार्क वर पोहोचलाय बॉलर. अतुल ओव्हर नंबर 2 साठी दाखल झालाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय. स्ट्रायकिंग इनला असेल बॅटर श्रीवर्धन डेरे. श्रीवर्धन डेरे साठी पहिला बॉल फुलेलींचा बॉल बॉटमॅनच्या साईने फक्त खेळून काढलाय. ऑन साईडला बळवलाय शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होईल तिथे फक्त रन मिळेल. एक एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. रन झाली 7. प्रहार प्रीमियर लीग 2023 टेनिस बॉल क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम आणि आपण सातत्याने चर्चा देखील केली. स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात कार्यरत असणारे आमचे सर्व विद्यार्थी मित्र अध्यापक त्याचबरोबर काही अधिकारी सचिन डबळे सरांनी ज्यांचं भवितव्य घडवलं ते अधिकारी विद्यार्थी खेळताना पाहायला मिळतात. या विस्वी चेट फ्लाइंग स्लिपला खेळाडू पकडला गेलाय. छेल अश्विनचा संपेल खेळ. ओ यू टी आउट बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का थोडस खराब टेम्परामेंट विचिट करण्याचा प्रयत्न असेल. थोडासा उंची घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अश्विन कुमकरने पहिलंच मन बनवलं होतं की दिस विचिट खेळायचंय आणि क्रिकेटच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर लागला तर आबाद नाहीतर बरबाद. इथे बॅटर बरबाद होतोय असं चित्र पाहायला मिळालं कारण टायमिंग तितकंसं प्रॉपर नव्हतं. त्यानंतर गलीमध्ये एक चांगला झेल घेतला गेला. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. 63 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठला करायचा. रन झाली 7-1. आता 28 बॉल मध्ये 56 धावांची गरज असेल. अब तक 56 इथून पुढे बनवायचे असतील. निलेश साबे नवीन बॅटरच्या भूमिकेत. स्ट्रायकिंग इनला पहिला बॉल फेस करेल त्याच्या समोर असेल गोलंदाज अतुल. राईट मध्ये विकेटने हा बॉल फुलेलींचा बॉल पुल की लाईन डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फंबलिंग करतोय. नाही थांबणार बॉल. गंमत झाली परंतु किंमत मोजावी लागेल. येतोय चौकार धावा मिळतील चार. अभय सिग्नल नो बॉल. बीमर इथे पेश केला. 42 नियमांची नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राबवली जाते. 41.7 नंबर म्हणजेच काय कमरेपेक्षा जास्त ज्यावेळी उंचीचा बॉल तुम्ही पेश करता त्यावेळी पंचांचा निर्णय असतो. इट्स अ अनफेअर डिलिव्हरी. नो बॉलचा सिग्नल. आता नेक्स्ट बॉल असेल उघडा डोळे बघा नीट कारण नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. या फ्रीटच्या बॉलवर एक मोठा हिट येईल का. निलेश साबेकडे भरपूर क्षमता आहे. तो इथे चांगला फटका आता खेळण्यासाठी प्रयत्न करेल. त्याच्यासमोर असेल अतुल. रन झाली स्कोर कार्डवर सध्या 12. आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला बॉलला पाठवले. विथ द कार्पेटने बॉल चाललाय. अलॉंग दी कार्पेट जमिनीला घरंगळत असताना बॉल सिंगल इथे प्राप्त केली निलेश साबळीने. फ्री हिटच्या बॉलवर एकदम मिळते. रन झाली आता 13.
इथून अजूनही 50 धावा बनवायच्या असतील, 27 चेंडूंमध्ये 50 धावांचं समीकरण इथून पुढे पूर्ण करायचं असेल या मॅचला जिंकण्यासाठी, परंतु प्रयत्न करावे लागतील. ही मॅच खूप मोठी आहे. लीग स्टेजच्या मॅचेस सध्या आपण पाहतोय, 4 दिवसांची स्पर्धा, पहिला दिवस. अतुल राईट मोठी विकेटने पुढे टाकलाय बॉल, लोअर फुल टच होता, ऑन साईडला उडवलाय, प्रॉपर टायमिंग, बॉल जाईल गाव कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे, षटकार, इट्स अ ह्यूज, इट्स 6. थोडासा मागे ठेवला आणि त्यानंतर हा बॉल पाठवलाय काऊ कॉर्नर मधून, षटकार येतोय अतुलच्या विरोधात, चांगला फटका. अभी सर्व बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑनला दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक थोडस फंबलिंग करेल, मिड विकेटला बॉल चाललाय, रन मिळतील दोन, पडलाय, धड पडलाय, त्यानंतर उभा राहिलाय. हीच तर खासियत आहे स्पर्धा परीक्षांची, अनेक वेळेला अपयश येतं, तिथे थांबायचं नाहीये, पडणार आहोत, धड पडणार आहोत, पुन्हा एकदा उभं राहायचंय. हेच तर सचिन ढवळे सरांनी शिकवले देखील आपल्या विद्यार्थ्यांना, तेच चित्र क्रिकेटच्या पटलावर देखील पाहायला मिळत आहे. रन झाली स्कोर कार्डवर 21-21, लॉस ऑफ वन विकेट. अश्विन कुंभकरने थोडस नाराज केलंय, पण तो सध्या अतुल थोडासा महागडा ठरतोय. हा बॉल पुढे टाकलाय, लॉफ्ट केलाय, लॉफ्टे ड्राईव्ह पाहायला मिळतोय, मिड ऑफला चांगली फिल्डिंग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ रिजन मध्ये हा बॉल थांबवला गेला, तिथे क्षेत्ररक्षण करत असताना तुम्ही पाहू शकाल. अजयने बॉल थांबवला, रन झाले स्कोर कार्डवर 22. टेनिस क्रिकेट .in, संतोष नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम. टेनिस बॉलचं क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवलं संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमने. संतोष नाणेकर यांचा प्रवास जर आपण जाणून घेतला, ज्या व्यक्तीने हे टेनिस क्रिकेट अक्षरशः मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं, खूप भरपूर स्ट्रगल संघर्ष करत असताना संतोष नाणेकरने हे सर्व उभारलं आणि त्यानंतर त्याची संपूर्ण टीम. आणि येणाऱ्या कालावधीत आपल्याला इंडिया कप देखील पाहायला मिळेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम बारामतीमध्ये, परंतु सध्या ही स्पर्धा देखील टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खूप चांगलं कॅमेरा वर्क, खूप चांगलं कामकाज साहिल चव्हाण, श्रेयस तेली, साहिल शेख, युवराज, जय पाडाळकर, सर्व आमची टीम खूप चांगलं कामकाज करतात टेनिस क्रिकेट .in साठी. दोन ओव्हरचा खेळ ते संपलाय, रन झाले स्कोर कार्डवर 22 गडी बाद, म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 24 बॉल मध्ये रन बनवायचे असेल या मॅचला जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 41. टी फॉर टेम्परामेंट, पी फॉर पेशन्स, स्वभाव आणि संयम याचा मिलाप तुम्हाला दाखवायचा असेल. खराब चेंडूवर आक्रमण, चांगल्या चेंडूचा सन्मान, गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अजी जगताप, त्याच्या नावात जीत आहे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड, ऑफ स्टंप, भरपूर सफल झाला. त्यानंतर आपण पाहिलं असेल हा बॉल येतो इथे डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल नंतर थोडासा दबाव असेल, जेवढ्या धावा येतील धाव फलक पुढे जाईल आणि तोच तो प्रयत्न करायचा असेल. प्रयत्नांती परमेश्वर हे म्हण तुम्ही आम्ही नेहमीच ऐकले, परंतु मैदानाच्या आतमध्ये ते तुम्हाला प्रत्यक्षात करायचं असेल. अजित अजित जगताप राईट मोठी विकेटने हा बॉल, डान्सिंग डांबे विकेटने उडवलाय बॉल, प्रॉपर टायमिंग, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर, लॉंग ऑफ मधून पाड. सांगितले स्वॅक्स नाही, षटकाराने स्वागत केलं जाईल, महत्वपूर्ण षटकार. यावेळी देखील भरपूर शपर झाला, लेन बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न, टायमिंग इथे जुळत नाही, हा डॉट बॉल येतोय. अजित जगतापने देखील सांगितले, मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, आधीचा बॉल पुढे होता तो षटकार ठोकलायच, माझ्याकडे देखील वैविध्य आहे, व्हेरिएशन इथे दाखवलं, गती थोडीशी कमी केली. हा बॉल येतो इथे डॉट बॉल, पण हे बॅटल इथे रंगेल. श्रीवर्धन साठी हा चेंडू, थोडासा बॅटर झोपला की काय असंच म्हणावं लागेल, अलीकडच्या काळात मुरबाडचा तो खेळाडू. सुपला शॉटची भरपूर चर्चा देखील राहिली, योगेश वाघ या आमच्या समालोचक मित्राने सुपला शॉट हे नाव दिलं या शॉटला, पण तिथे स्कूप करण्याचा प्रयत्न. बॉल येते डॉट बॉल, बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट बॉल टाकले, त्यामुळे आता दबाव असेल बॅटर श्रीवर. पुन्हा एकदा डॉट बॉल, फुटवर्कची तपासणी केली आहे, डान्सिंग डॅम द विकेटने खेळण्याचा प्रयत्न, वर्ड कम बॅक,
एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग, एक षटकार ठोकला गेला, त्यानंतरचं कमबॅक खूप महत्त्वाचं राहिलं. लगातारचे तीन चेंडू इथे अगदी निर्धाव टाकत असताना पाहायला मिळालंय. गोलंदाज अजी जगताप यासाठी गोलंदाजी माकवर त्याला बोलवलं गेलं होतं. अकूट टप्प्याचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल, लगातारचे चार चेंडू. बॉलिंग अबडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका, कारण हे आपले सहकारी आहेत. एक षटकार त्यांनी मात्र इथे आपल्या गोलंदाजीवर खर्च केला, सहा धावा खर्च केल्या. त्यानंतरचे तब्बल जर चेंडू आपण पाहिले, पाच बॉल डॉट टाकलेत, वॉट अ बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी यासाठी या टीम मध्ये दाखल झाला. एक बॉल त्याने पुढे टाकला होता, तिथे षटकार आला, पण त्यानंतर कम बॅक केले. वॉट अ कम बॅक. ओवर नंबर किती संपली? तीन षटकांचा खेळ अगदी बघता बघता संपलाय. रन झाले स्कोर कार्ड वर 28, म्हणजे 18 बॉल मध्ये 35. रिक्वायर्ड रन रेटची जर आपण चर्चा केली, 11.67 सरासरीने इथून धाबा बनवायचा असेल, खूप चांगलं गुणलेखन करतात आमचे दोन्ही स्कोरर. करुण पटेल आणि श्रेयस तेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचा छोटासा मित्र, टेनिस क्रिकेट साठी गेले अनेक वर्ष कामकाज करतोय. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान, तेवढंच चांगलं कामकाज. साहिल शेख, साहिल चव्हाण, जय पाडेकर आणि आमचा युवराज पृथ्वी यावे. पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल, आपला तोन डीप स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, येईल चौकार. महत्वपूर्ण चौकार. ओवर नंबर 4 खेळासाठी आपण दाखल झालो. निलेश फुंडे गोलंदाजी माकवर आला, त्याचं स्वागत चौकाराने ते केले. 63 धावांचं लक्ष या मॅचला जिंकण्यासाठी. प्रहार प्रीमियर लीग, सचिन डबळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी पुणे आयोजित प्रहार प्रीमियर लीग 2023. पुढचा बॉल निलेश फुंडेचा, यावेळी देखील उडवलाय बॉल. व्हॉट अ टायमिंग, डीप बॅकवर स्क्वेअर लेगला बॉल पाठवलाय, बॅक टू बॅक, आणखीन एक धमाका. बॉल डॉट बॉल आले होते, आता दोन चौकार आले. यासाठी क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाहीये. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी म्हणून ओळखला जातो. आणि अगदी या आधीच्या ओव्हरमध्ये 5 डॉट बॉल आपण पाहिले, पण या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. परंतु आता कमबॅक करायचा असेल निलेश फुंडेला. नवकरी आता गोलंदाज यावी, कमी गतीचा बॉल त्याने पेश केला. बॅटचा फेस ओपन करत असताना निलेश साबळे एक सेन्सिबल क्रिकेटर म्हणून जाणला जातो. तळेगाव विभागातून बिलॉंग करतो हा खेळाडू. आणि सध्या बॅटचा फेस ओपन करत असताना सिंगल त्याने प्राप्त केली. या सिंगलने धाव फलक पुढे चाललाय. रन झाली स्कोर कार्डवर, आता टीमची टोटल 37. येणाऱ्या 15 बॉलमध्ये 26 धावांची गरज. मॅच ऑन आहे अजूनही दोन्ही टीमसाठी, परंतु प्रयत्न करायचे असतील. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला बीट केल्यानंतर लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचलाय, त्यावर एक धाव अर्जित केली, सिंगल प्राप्त केली. या सिंगलने धाव फलक पुढे चाललाय. रन झाली तथा स्कोर कार्डवर 38, लॉस ऑफ 1 विकेट. चौथ्या ओव्हरचा खेळ सध्या रंगलाय. निलेश फोंडे त्याच्या समोर असेल आता स्ट्रायकिंग एंडला. यावेळी प्रॉपर टायमिंग, लांब लचक, सडक ते कडक, जी आजा धडक. सिक्स त्याच्या रडारमध्ये बॉल टाकला, त्याच्यावर तो तुटून पडला. हा बॉल गेला डीप बॅकवर स्क्वेअर लेग मधून सीमा रेषेच्या पलीकडे, हा षटकार येतोय. म्हणजेच काय, आता रन झाले स्कोर कार्डवर 44. यावेळी लोअर फुलटोस होता, बॅटचा फेस ओपन केला. लॉंग ऑन मध्ये दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षक दाबील. रन मिळेल फक्त एक. सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट, मेरिटवर खेळा. आधीचा बॉल पुढे होता, तिथून तो वळवला, षटकार वसूल केला. त्यानंतर चांगला चेंडू होता, हलक्या त्याने खेळून काढला, सिंगल प्राप्त केली. रन झाले स्कोर कार्डवर 45. एक गडी बाद 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज असेल. तिसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगली बॉलिंग झाली, 5 चेंडू निर्धाव टाकले, परंतु चौथं षटक महागडे ठरलंय.
आता 12 बॉल मध्ये रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी 18 म्हणजेच काय मॅच मध्ये कम बॅक पण इथून डॉट बॉल टाकायचे असतील रेग्युलर इंटरवल मध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील आणि त्यानंतर लीग स्टेजच्या मॅचेस आहेत त्यामुळे संधी असणार आहे परंतु प्रत्येक संघाचा हाच तर इरादा असेल की मॅच जिंकायची आणि ग्रुपमध्ये आपण टॉपला राहायचंय लोहगड सुपर जायंट्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण संघ पाहतोय या मॅच मध्ये खेळत असताना रत्नदुर्ग आणि लोहगड या दोन टीमच्या दरम्यान ही लढत गोलंदाजी मार्गवर अजित जगतापला पुन्हा एकदा बोलवले ही लाईन चांगली लीन बॉल टप्पा पहिल्यांदा थोडासा बाहेर निघाला लेग कटरचा वापर इथे केलाय फिंगर थोडीशी रोल केली उजव्या हाताच्या बॅटरसाठी कमी गतीचा बॉल इथे पेच करत असताना आपण पाहतोय अजित जगतापला हा बॉल येतोय डॉट बॉल हीच तर कास येत आहे एक वेगळी शैली या गोलंदाजाची जर्सी नंबर 11 मध्ये आपण त्याला पाहतोय आणि जर्सी नंबर 12 मध्ये सध्या आपल्याला राहुल देखील पाहायला मिळतोय हा बॉल देखील चांगला आहे धुंडो धुंडो रे साजना नाभांसाठी झगडावं लागते आयुष्याच्या प्रवासात मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटच्या पटलावर फुटवर्क महत्वाचं राहतं बदललेली ते पाहायला मिळत नाहीये अगदी स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय बॉल चाललाय डॉट बॉल फुटवर्कची तपासणी केली जाते दोन चेंडू इथे निर्धाव टाकलेत परंतु स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज होईल निलेश साबळे हा चेंडू त्याने बॅकफुटवर जाऊत असताना बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर कट केलाय पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते थोडस फंबलिंग सिंगल प्राप्त केले निलेश साबळेने तिसऱ्या बॉलवर ही सिंगल येते या सिंगलने रन झाले तर स्कोर कार्डवर 46 म्हणजेच काय बॉल शिल्लक असेल तुमच्याकडे आता 9 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या या मॅचला जिंकण्यासाठी श्री ढेरे आता स्ट्रायकिंग गेटला सलामीला आला होता अजूनही बॅटिंग करतोय त्याच्या समोर असेल अजित जगताप आकू टप्प्याचा बॉल खूप चांगला स्पेल राहिलाय नावात अजित नावच अजित आहे नाभाजीत आहे आणि या मॅच मध्ये त्याने जान टाकली आहे आणखीन एक डॉट बॉल त्याने पेश केलाय म्हणजे आता समीकरण येऊन पोहोचले 8 बॉल मध्ये 17 धावा तुम्हाला बनवायचे असतील रन झाले 46 काय घडेल या मॅच मध्ये कोणतंही भाकीत तुम्ही करू शकत नाही क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ यावेळी लेन बॉल होता ऑन साईडला बळवलाय स्क्वेअर लेग मध्ये बॉल जाईल डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते भरपूर वेगाने बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न तदवर 2 धावा इथे अर्जित केलाय या दुहेरी धावसंख्येने धाव फलक आता पुढे सरकलाय रन झालेत 48 लॉस ऑफ 1 विकेट 7 बॉल मध्ये 15 परंतु क्रिकेटच्या पटलावर 6 बॉल मध्ये 42 धावा देखील बनवल्या गेल्यात 17 मार्च 2007 ला हर्षल गिब्सने 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले हे आपण देखील पाहिलंय त्यामुळे शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगेल नो डाऊट परंतु इथे डॉट बॉल टाकायचे असतील अजित सहा चेंडू श्रीसाठी हा बॉल गॅप मध्ये खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे भरपूर वेगाने 2 क्षेत्ररक्षक धावतील अखेर बॉल थांबलाय परंतु बॉल उचलताना थोडीशी कुठेतरी कसरत करतायत दोन्ही खेळाडू तोपर्यंत धावा घेतल्या तिथे 3 धावा घेतल्यात धावांसाठीची धावा धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ये दिल मांगे मोर अजून धावा पाहिजेत रन झाले स्कोर कार्ड बरं 51 म्हणजेच काय तर मॅचला जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये धावांची गरज असेल 12-200 स्ट्राईक रेटने इथे धावा बनवायचे असतील कॉमेंटरी बॉक्स मध्ये आमच्यासोबत नरेश डोंबे सरना आपण ऐकतोय गेले अनेक दशक मराठीच्या माध्यमातून माय मराठीचा आवाज बुलंद आवाज एक सुमधुर समालोचन प्रत्येक गोष्टीची अगदी खडानखडा माहिती त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण ऐकलंय एक ज्येष्ठ समालोचक म्हणून सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांची वर्णी लागते नरेश डोंबे सर आपलं देखील पूर्ण सहर्ष स्वागत असेल भरपूर काही शिकण्याजोगे ज्ञानाचं भांडार शब्दांचा खजिना अनेक उपमा द्याव्या लागतील नरेश डोंबे सरांना आणि तेवढेच एक चांगले मित्र त्याचबरोबर जितेंद्र लोंढे सरांना आपण पाहतोय एक अनुभवी पंच टेनिस क्रिकेट विश्वात अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो अक्षय निर्मल त्याचबरोबर आपण पाहतोय जितू लोंढे सरांना आपण सातत्याने पाहत असतो त्यांच्या बरोबरीने अभि फटका चांगला आहे वॉड फिल्डिंग काय स्टॉप इथे केलाय टाळ्या वाजतायत या साडी अगदी स्वतःला झोकून दिलंय आफ्रिकेतून एखादा चिता यावा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने स्वतःला झोकून द्यावं अगदी तशीच फिल्डिंग पाहायला मिळाली वॉट स्टॉप वेल फिल्ड संघासाठी ते धाबा वाचवल्यात आफ्रिकेतला एखादा चिता मैदानात पाहायला मिळतोय सध्या आपण पाहतोय प्रशांत हरणे आणि अक्षय निर्मल हे दोन्ही आमचे पंच या मॅचच्या दरम्यान पंचांच्या भूमिकेत परंतु शेवटच्या षटकासाठी अमृत क्षीरसागरचा पुढचा चेंडू पुढे टाकलाय बॉल तिथून लॉफ्ट केलाय ऑन साईडला ड्राईव्ह केलाय बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलवर पोहोचला 2 धावा इथे वसूल केल्यात रन झाले आता स्कोर कार्डवर 55 4 बॉल मध्ये 8
मैच मध्ये जाईन टाकली आहे, मॅच बरोबरीची चालली आहे, पण तो अमृत क्षीरसागर कडे देखील भरपूर अनुभव आहे आणि एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो, खुल्या गटातला भरपूर अनुभव त्याच्या समोर असतील दोन्ही बॅटर्स निलेश साबळे आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय श्री ढेरे। निलेश साबळे देखील अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे, प्रहार प्रीमियर लीगच्या मागच्या पर्वात देखील हा खेळाडू चांगला खेळताना पाहायला मिळाला आणि आता समोर असेल श्री ढेरेसाठी पुढचा चेंडू। येथे लेग कटरचा वापर केलाय, बाउन्स होता, अनप्रेडिक्टेबल डिलिव्हरी, अगदी हा बॉल श्री ढेरेला हाय हॅलो हाव आर यू असा विचारून पुढे गेला असावा। डॉट बॉल येतोय, रन मिळणार नाहीये, म्हणजे समीकरण येऊन पोहोचले। आता तीन बॉल मध्ये रन बनवायचे असतील आठ, परंतु प्रयत्न करायचे असतील, स्वतःला सिद्ध करायचं असेल, आत्मविश्वासाने खेळावं लागेल। शैलीदार फटका, दिशा दिली आहे बॉलला, डीप बॅकवर्ड स्पिअर लेगला बॉल नाही थांबणार, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय चौका, हवा मिळतील चार, चांगला स्ट्रोक। वाढवणारा सामना इथे रंगलाय, पहिला सामना वॉड मॅच, 63 धावांचं लक्ष, एक बॉल मध्ये आता रन बनवायचे असतील या मॅचला जिंकण्यासाठी। दोन स्ट्रायकिंग एंडला बॅटर सज्ज झालाय, श्री ढेरे त्याच्या समोर असेल, अमृत क्षीरसागरचा हा बॉल स्कूप करण्याचा प्रयत्न, इथे विकेटचं होईल सॅक्रिफिकेशन आणि हा सामना इथे झालाय फिनिश। शेवटचा बॉल अतिशय चांगला लाईनवर सामना इथे जिंकलाय टीमने।